आणखी एक मोठी बातमी, अनिल देशमुख यांच्या कस्टडीमध्ये आज वाढ होणार की जामीन मिळणार हे ठरणार आहे. जे जे रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना नेण्यात आलेलं आहे, वैद्यकीय चाचणीनंतर त्यांना आज कोर्टासमोर हजर केलं जाईल. ईडीनं अटक केल्यानंतर 6 नोव्हेंबर म्हणजेच आजपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान ईडी सर्व प्रकरणांमधील पुराव्यांच्या आधारे कस्टडी वाढवून मागितली जाईल. मात्र परमबीर यांनी चांदीवाल आयोगांसमोर देशमुखांविरुद्ध पुरावे नसल्याची माहिती दिली होती, त्यामुळे देशमुखांच्या वकिलांकडून हा युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आज देशमुखांच्या ईडी कोठडीत वाढ होणार की जामीन मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या बरोबर आहे. सूरज, देशमुखांना जामीन मिळण्याची शक्यता आहे का, काय अपडेट्स आहेत? नक्कीच अनिल देशमुख यांची आज कोठडी, ईडीची कोठडी आज संपत आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाईल आणि न्यायालयात प्रामुख्याने अनिल देशमुख यांच्याकडून जे माझ्या विरोधात तक्रार करणारे आहेत, परमबीर सिंग हे अद्याप उपस्थित नाही आहेत, त्यांची नेमकी तक्रार काय आहे याची मागणी देखील अनिल देशमुखांनी वारंवार कोर्टाकडे केली होती. त्याचबरोबर ईडीकडे कुठल्या आधारावर हा गुन्हा नोंदवला आहे याची देखील माहिती घेण्यात आली होती. त्यामुळे हाच मेन आधार असणार आहे अनिल देशमुखांकडनं युक्तिवादाचा. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर ईडीकडे अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर काही महत्वाचे पुरावे सापडलेले आहेत, त्या आधारावर ईडीकडनं पुन्हा एकदा कस्टडी मागितली जाऊ शकते. खरं तर कालच आपण पाहिलं तर ऋषिकेश देशमुख याला देखील ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं, मात्र त्यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी पुन्हा एकदा आमची केस सुप्रीम कोर्टात असल्याचा दावा करत त्यांनी पुन्हा एकदा ईडीकडे वेळ मागून ऋषिकेश हे अनुपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता अनिल देशमुख यांनी परमबीर यांच्या समोर येण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर दुसरीकडे ईडीकडनं काही ज्या शेल्ड कंपन्या आहेत ज्याची खाती गोठवण्यासंदर्भात, त्याचबरोबर यामध्ये थेट अनिल देशमुख यांचा देखील सहभाग असल्या संदर्भातच निरीक्षण नोंदवल्याने अनिल देशमुख यांची कोठडी ते लोक मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेमकं कोर्टात आज काय होतं हे पाहणं खरं तर खूप महत्वाचं आहे. अनिल देशमुख यांना जामीन मिळतो का की त्यांची कोठडी वाढते, या दोन्ही गोष्टी संदर्भात महत्वाचे निरीक्षण हे न्यायालय आज नोंदवू शकतं. सूरज, नेमकं कोर्टात काय होतं याबद्दलचे अपडेट्स आपल्याकडून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. अनिल देशमुख यांची ईडी कस्टडी वाढणार की त्यांना जामीन मिळणार हे आज ठरणार आहे, यावर आपली नजर असणारच आहे.